हेमलानी चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. धडगाव नगरपंचायत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून धडगाव येथे आज दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी तालुक्यातील नगरपंचायतचे 17 जागांसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अपक्ष यांच्यासह 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज सकाळी 7:30 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. 17 मतदान केंद्रावर या मतदानास सुरुवात करण्यात आली. यात जिल्हा परिषद शाळा जुने धडगाव, जिल्हा परिषद शाळा रोषमाळ बुद्रुक, एस व्ही ठाकर माध्यमिक विद्यालय धडगाव, जिल्हा परिषद शाळा पाटीलपाडा रोषमाळ आदी शाळांवर मतदान केंद्र सुरू करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जमातीमध्ये पावरा बीबी निलेश शिवसेनेतर्फे, पावरा कविता चेतन काँग्रेसतर्फे, पावरा ललिता तुकाराम भाजपतर्फे, प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जमाती पावरा बिना अर्जुन शिवसेनेतर्फे, पावरा ललिता संजय काँग्रेसतर्फे, प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण जागेवर खरडेव युवराज रोहिदास शिवसेनेतर्फे, पावरा कल्याणसिंग भरतसिंग काँग्रेसतर्फे, ढोले जितेंद्र दिलीप भाजपतर्फे, प्रभाग क्रमांक 4 अनुसूचित जमाती पराडके भरतसिंग पारशी शिवसेनेतर्फे, रासे चेतन रायसिंग काँग्रेसतर्फे, वसावे रमेश इरम भाजपतर्फे, प्रभाग क्रमांक 5 अनुसूचित जमाती पावरा रघुनाथ वीरसिंग शिवसेनेतर्फे, चव्हाण नितीन भीमसिंग काँग्रेसतर्फे, पावरा सुनील लोटन भाजपतर्फे, पावरा सोनल सरदार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे, तर प्रभाग क्रमांक 6 अनुसूचित जमातीमध्ये पावरा राजेंद्र गुलाबसिंग शिवसेना, पावरा राकेश अनिल काँग्रेस, प्रभाग क्रमांक 7 जमाती सरदार पारशी पावरा शिवसेनेतर्फे, इंदास दोहण्या पावरा काँग्रेसतर्फे, प्रभाग क्रमांक 8 अनुसूचित जमाती ब्राह्मणे विजय छगन शिवसेना, शिंदे सागर सखाराम काँग्रेस, शिंदे भरत सोमा भाजप, प्रभाग क्रमांक 9 अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी भावना रमे मिनेश शिवसेना, नवेच कमलाबाई धनराज काँग्रेस, जगताप सुरेखा बाळू भाजप, प्रभाग क्रमांक 10 अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी पावरा कविता राकेश शिवसेना, खरे सुवार्ता रमेश काँग्रेस, पराडके शिलावती कीर्ता भाजप, प्रभाग क्रमांक 10-11 अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी पराडके दीपिका जामसिंग शिवसेना, पावरा कमलीबाई हरसिंग काँग्रेस, पराडके शिलावती कीर्ता भाजपतर्फे, प्रभाग क्रमांक 12 पावरा धनसिंग दादला शिवसेनेतर्फे, पावरा ईश्वर हरसिंग काँग्रेस, राजू नवलसिंग पावरा अपक्ष, प्रभाग क्रमांक 13 सर्वसाधारण जागेसाठी पावरा पुरुषोत्तम दिलवरसिंग शिवसेना, पावरा संदीप नारसिंग काँग्रेस, प्रभाग क्रमांक 14 सर्वसाधारण जागेसाठी पाटील गोडंबाई दिलीप शिवसेना, पावरा गिरिजा अंबाजी काँग्रेस, पावरा ममता चिमा अपक्ष, प्रभाग क्रमांक 15 सर्वसाधारण जागा स्त्रीसाठी पावरा सुनंदाबाई हेमंत शिवसेना, पावरा गुंडीबाई अजय काँग्रेस, पावरा वर्षा गुंड्या भाजप, क्रमांक 16 अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी वळवी विद्या शिवराम शिवसेना, पराडके सुरतेबाई खेमा काँग्रेस, पराडके दीपिका शिवाजी भाजप, तर प्रभाग क्रमांक 17 अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी पराडकर्मिला जमसर शिवसेना, पराडके ममता होमाट काँग्रेस, पराडके शकिला दामू भाजप आदी उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. आणि आज दिनांक 21 डिसेंबर रोजी त्यांच्यासाठी मतदान घेण्यात आलं. धडगाव, वडफाळा, रोषमाळ, बुद्रुकचे 17 जागेसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अपक्ष आदींचे 48 उमेदवार रिंगणात होते. यात 17 ठिकाणी मतदान घेण्यात आले असून यात जिल्हा परिषद शाळा जुने धडगाव प्रभाग क्रमांक 16, प्रभाग क्रमांक 17 जिल्हा परिषद शाळा नगरपंचायत कार्यालयासमोर रोषमाळ बुद्रुक, प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 13 व प्रभाग क्रमांक 15 कैलासवासी एस व्ही ठाकर माध्यमिक विद्यालय धडगाव, प्रभाग क्रमांक 4, 5, 6, 7, 8 जिल्हा परिषद शाळा पाटीलपाडा रोषमाळ बुद्रुक, प्रभाग क्रमांक 1, 2 कैलासवासी पी पी पराडके कन्या विद्यालय भीमनगर धडगाव, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 10, 11 जिल्हा परिषद शाळा धनखेडी रोषमाळ बुद्रुक, प्रभाग क्रमांक 14 आदी शाळांवर मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. 6 बूथ केंद्रांवर मतदान घेण्यात आले असून धडगाव नगरपंचायतीत एकूण झालेले मतदान टक्के पुरुषवारी 79.59%, तर स्त्री मतदान 3000 हे पुरुष मतदान 6006 एकूण 9006 मतदान झाले असून सर्व प्रभागातील मतदान केंद्रात मतदान शांततेत पार पडले असून यावेळी मोठ्या संख्येने मतदारांची उपस्थिती होती आणि मतदान अत्यंत शांततेत झालं असल्याचं प्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे. जळगाव प्रतिनिधीसह शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार.